नमस्कार शेतकरी मित्रांनो, आणि आपण पाहत आहात कृषी वैभव यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, कृषी वैभव यूट्यूब चॅनलचा आजचा आपला विषय आहे कपाशीवर तिसरी फवारणी कोणती घ्यायची। तर आपण बघू शकता तिसऱ्या फवारणीला आता या कपाशीला जवळपास 50 ते 55 दिवस पूर्ण झालेले आहे। या कालावधीमध्ये आपल्याला पाते लागले, कळ्या, फुलं हे सध्या आपल्याला दिसत आहेत। तर या कालावधीमध्ये कपाशी या पिकावर मवा, तुडतुडे, पांढरी मासी व आळीचे अंडी वगैरे असा प्रादुर्भावाचार होत असतो। तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला कोणतं कीटकनाशक वापरायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्याआधी जे काही शेतकरी आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला आज जाणून घेऊया आपल्या कपाशीला तिसरी फवारणी कोणती घ्यायची। तर ते आहे म्हणजे GST कंपनीचं यमराज या नावाचं कीटकनाशक आपल्याला घेऊन त्याची फवारणी करायची आहे। त्याची फवारणी केली असता आपल्याला झाडामध्ये क्वालिटी व हे जे कीटक आहे हे आपल्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवता येते। तर अशा प्रकारे आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे। त्याचबरोबर दुसरा म्हणजे PI कंपनीचं किफन व निचिनो कंपनीचं ताईची या कुठल्याही एका औषधाची आपल्याला फवारणी करून याच्यावर नियंत्रण मिळवता येते। तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।